मीना फैशन वर्ल्ड मध्ये तुमचं मनापूर्वक स्वागत। मी मीना गायकवाड। आज आपण एक मडका बॅग बनवणार आहोत। चला तर बघूया मेजरमेंट। मेजरमेंट आहे 18 इंच आणि 11 इंच। तर असे हे मी मेजरमेंट घेतलेले आहे। तर तुम्ही तुमच्याकडे जे जुने पुराने कपडे असतील या काही बेडशीट असतील त्या पद्धतीने मेजरमेंट घ्या। हे मी 2 पीस घेतलेले आहे आणि अस्तर म्हणून एक मी लुगड्याचा पीस लाग घेतलेला आहे। तर तेही मी 2 पीस घेतलेले आहे। तर आपल्याला काय करायचं, हे दोन्ही पीस एकमेकांवर व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि चारही सगळ्या बाजूला त्याला शिलाई मारायची आहे। चारही बाजूला असे हे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे आणि चारही बाजूला आपल्याला त्याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर तुम्ही अस्तर म्हणून तुम्ही शॉपिंग बॅग ज्या असतात त्या बी तुम्ही घेऊ शकतात। अशा पद्धतीचे जे शॉपिंग बॅग असतात त्या बी घेऊ शकतात। नाही तर तुमच्याकडे अस्तर म्हणून दुसरा कोणता कपडा असेल तो बी तुम्ही घेऊ शकतात। तर मी लुगड्याचा कपडा घेतलेला आहे अस्तर म्हणून। तर अतिशय सुंदरशी ही मटका बॅग आपली तयार होणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तर ह्या 2 मी पट्ट्या घेतलेल्या आहे। पट्ट्या आहे 11 इंच आणि 3 इंच। असे ही आपल्याला 2 पट्ट्या घेतलेल्या आहे आणि त्याला अस्तर म्हणून मी शॉपिंग बॅग वापरलेली आहे। ते शॉपिंग बॅगमुळे आपलं जे बंद आहे वरचे ते कडक होणार आहे, म्हणजे मस्त होणार आहे। तर अशा पद्धतीने हे जे कापड घेतलेलं आहे इथे आपल्याला शिलाई मारायची आहे। तर अशा पद्धतीने ते वरती आपल्याला ठेवून त्याला शिलाई मारायची आहे। एक हे पंजाबी ड्रेसचा तुकडा होता, पंजाबी ड्रेसचं कापड होतं, त्याची ही मी सिंपल सी शॉपिंग बॅग बनवणार आहे। तर तुम्ही नक्की बघा। तर हे बघा, इथे आपल्याला ठेवून इथे शिलाई मारायची आहे आणि आपल्याला फक्त वरच्या बाजूला शिलाई मारायची आहे आणि तो भाग उलटा करून घ्यायचा आहे। तर इथे बघा, तर मी सगळ्या बाजूने इथे शिलाई मारून घेतलेली आहे। तर हे 2 पीस मी असे एकमेकांवर ठेवलेले आहे व्यवस्थितपणे। तर हे बघा, असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे आणि त्याचा मध्य घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही मध्य घेऊ शकतात आणि ही जी 4 बाजू आहे, म्हणजे या 4 घड्या आहे या साईडला आलेल्या पाहिजे। आणि इथे खाली जे घेताना तर आपण बॅग व्यवस्थित घ्यायची आहे, इथे मेजरमेंट घ्यायचं आहे आपल्याला। तर हे बघा, इथे आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे पूर्ण कापड आणि इथे 2.5 इंच, हे बघा 2.5 इंच आपल्याला घ्यायचे आहे। हे बघा, मी इथे निशाण मारलेलं आहे आणि 2.5 इंचाचं हे निशाण आपल्याला गोल आकारामध्ये कट करायचं आहे। तर अशा पद्धतीने हे मी गोल आकार दिलेला आहे आणि इथे हलक्या पद्धतीने, तर हे बघा मोजल्यानंतर 2.5 इंच आलेलं आहे आणि फक्त हलक्या पद्धतीने आपल्याला त्याला गोल आकार द्यायचा आहे थोडासा। तर हे बघा, आपण असा गोल आकार दिलेला आहे आणि आपल्या दोन्ही साईडने असे आकार झालेले आहे। तर हे आपली बॅगचं तयार झालेलं आहे आणि इथे आपल्याला शिलाई देऊन हे असे पलटून घ्यायचे आहे आणि पलटल्यानंतर या ठिकाणी आपल्याला शिलाई मारायची आहे। तर हे बघा, मी एक बनवलेलं आहे, तुम्हाला दाखवते। अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थितपणे। इथे शिलाई मारून घेतल्यानंतर आपले जे बॅगचे वरचा जो भाग आहे तो परफेक्ट तयार होतो। तर हे बघा, मी अशा दोन्हीही साईडने याचे जे साईडचा जो कपडा आहे तो मी कट करून घेत आहे आणि हे जे बंद आहे आपले तयार झालेले आहे। अतिशय सोपी ही बॅग आहे, कोणालाही बॅग बनवता येईल। फक्त नीट बघा ये बॅग कशी बनवलेली आहे। हे 2 मी कापड घेतलेले आहे, हे 18×19×3 इंच आहे आणि हे जे कापड आहे याचे आपल्याला बंद बनवून घ्यायचे आहे। तर बंद बनवण्यासाठी तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने आपल्याला दोन्हीही साईडने शिलाई मारायची आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने आपले हे जे बंद आहे तयार झालेले आहे, ते तुम्ही बघू शकतात। आणि आता आपल्याला काय करायचं आहे, एक भाग घ्यायचा आहे आणि या भागाला आपल्याला ही जी वरची आपण पट्टी बनवली होती 10.3 इंचाची ती पट्टी घ्यायची आहे आणि ही जी लांब बनवली आहे तिथे आपल्याला 2 चुन्या पाडून त्याचा आपण मध्य काढून घेऊया। तर हे बघा, मी मध्य घेतलेलं आहे काढून आणि या ठिकाणी आपल्याला चुन्या अशा व्यवस्थित
आलेल्या पाहिजे. फक्त दोन चुन्या घ्यायच्या आहे आपल्याला, डाव्या साईडने आणि उजव्या साईडने फक्त दोन चुन्या घ्यायच्या आहे. तुम्ही वाटल्यास जास्त ही चुन्या घेऊ शकतात, पण ही जी बॅगची मेजरमेंट आहे त्यानुसार आपण दोनच चुन्या घेऊया. आणि हे जे कापड आहे 10.3 इंच पूर्ण इथे जोडून घेऊया. तर हे बघा मी अशा चुन्या बनवून घेतलेल्या आहे आणि त्याला मी पिना लावून घेतलेलं आहे. आणि हे जे कापड होतं आपलं हे इथे जॉईन करायचं आहे, त्याला मी असे उलट्या साईडने ठेवून इथे शिलाई मारून घेणार आहे, म्हणजे ते कापड असं जॉईंट होईल. तर या ठिकाणी दोन चुन्या, त्या ठिकाणी दोन चुन्या, एकूण 4 चुन्यांचा हा पिशवीचं मेजरमेंट आहे. तर हे बघा मी शिलाई दिलेली आहे आणि इथे दाब शिलाई ही सुद्धा दिलेली आहे. आणि हे जे आपलं ज्या चुन्या आहे त्या व्यवस्थित झालेल्या आहे तुम्ही बघू शकतात. तर या ठिकाणी 2.5 इंच मेजरमेंट घ्यायचं आहे. इथे आपल्या बॅगेचे बन बसवणार आहे. तर हे बघा 2.5 इंच, तर दोन्ही साईडने 2.5 इंच घ्यायचे आहे आपल्याला व्यवस्थित. आणि हे जे 2.5 इंच आहे तिथे आपल्याला हे जे बन बनवले होते आपण, तर ते बसून घ्यायचे आहे व्यवस्थितपणे अशा पद्धतीने. तर हे बघा मी बन बसून घेतलेलं आहे आणि हा जो आपला एक भाग पूरा तयार झालेला आहे त्याच पद्धतीने मी दुसराही भाग तयार करून घेतलेला आहे. आता आपल्याला फक्त हे भाग व्यवस्थित ठेवून आणि शिलाई करायची आहे. तर हे बघा मी हे जे भाग आहे त्याला आधी सरळ ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर ही जी दुसरी बाजू आहे, दुसरा पॅटर्न आहे, ते मी उलटं ठेवलेलं आहे. असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि ती शिलाई मारायची आहे. अशाच जे साईडने पूर्ण आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. दोन शिलाई मारायची आहे म्हणजे पक्क होऊन जाईल. आणि दोन शिलाई मारून झाली की आपली जी बॅग आहे तयार होईल. तर हे बघा मी शिलाई झालेली आहे आणि बॅग मी व्यवस्थित करून घेते. तर हे बघा आपली ही जी छोटीशी मटका बॅग तयार आहे. एक सिंपलशा कपड्यापासून आपण ही बॅग बनवली होती आणि बघा बॅग किती अतिशय छान आणि मस्त दिसत आहे. तुम्ही कोणतेही कापड वापरू शकता, जे जुन्या साड्या असेल त्याचं कापड, ओढणीचं कापड, कोणतंही कापड वापरून तुम्ही अशी बॅग नक्की बनवून बघा. आणि तुम्हाला बॅगच्या व्हिडिओ आवडत असतील तर मीना फॅशनवरला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खूपच छानपैकी तुम्ही बॅग बनवू शकतात. तुम्हाला जी डिझाईन आवडते त्या डिझाईनमध्ये तुम्ही बॅग बनवू शकतात. परत भेटूया नवीन व्हिडिओबरोबर. धन्यवाद.